मी प्रियंका आणि आज आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत वर खाली ही संकल्पना. या मागच्या पाठांमध्ये आपण विद्यार्थ्यांना वस्तूंमधील लहान मोठेपणा शिकवला, त्यानंतर वस्तू मागे किंवा पुढे असतात हेही शिकवलं. तर आजच्या पाठामध्ये आपण विद्यार्थ्याला वस्तू एखाद्या ठिकाणाच्या वरती असतात किंवा खाली असतात ही संकल्पना स्पष्ट करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये शिकवण्यासारखं काय, हळूहळू तर हे सगळ्यांना समजतं की वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत, कधी ठेवलेल्या आहेत. पण हे सगळं विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कारण असं, या वयातील विद्यार्थ्यांना काळ, वेळ, ठिकाण या गोष्टींची समज येण्यासाठी वेळ लागतो आणि ही समज व्यवस्थित यावी यासाठी त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव द्यावा लागतो. म्हणूनच आज आपण विद्यार्थ्यांना वर खाली ही संकल्पना शिकवणार आहोत. ही संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवत असताना घरात उपलब्ध असलेल्या वस्तू विद्यार्थ्यांना दाखवा आणि त्यांचा आधार घेत घेत विद्यार्थ्याची ही संकल्पना स्पष्ट करा. उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये जर टेबल असेल तर टेबलच्या वरती काय ठेवलेलं आहे हे विद्यार्थ्याला सांगा आणि टेबलच्या खाली काय ठेवलं आहे हेही विद्यार्थ्याला सांगा. त्यातनं विद्यार्थ्याला हे कळेल की टेबलच्या वरती ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या वरती असतात आणि जमिनीवरती ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या टेबलच्या खाली असतात. त्याच प्रकारे तुम्ही किचन मध्ये काम करत असतानाही वेगवेगळ्या गोष्टी विद्यार्थ्याला सांगू शकता. जसं की किचन वरती काम करत असताना गॅसची शेगडी ही किचन ओट्याच्या वरती असते आणि गॅसचं सिलेंडर हे किचन ओट्याच्या खाली असत, याची ओळख विद्यार्थ्याला करून द्या. आणि ही ओळख विद्यार्थ्यांना एकदा समजली की हळूहळू विद्यार्थ्याला प्रश्नही विचारायला सुरुवात करा. म्हणजेच जसं की किचन ओट्यावरती जर बॉटल ठेवलेली असेल तर विद्यार्थ्याला विचारा, ही बॉटल किचन ओट्याच्या वरती ठेवली आहे की खाली ठेवली आहे. त्याच प्रकारे एखादा डब्बा जमिनीवरती ठेवा आणि विद्यार्थ्याला विचारा की हा डब्बा किचन ओट्याच्या वरती ठेवला आहे की खाली ठेवला आहे. यातून हळूहळू विद्यार्थ्याच्या संकल्पना स्पष्ट होत जातील आणि विद्यार्थ्याला वर खाली ही संकल्पना समजेल. जेव्हा विद्यार्थ्याला प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करत करत ह्या संकल्पना स्पष्ट होतील तेव्हा थोडं कठीणाकडे जा. म्हणजेच वेगवेगळी चित्र विद्यार्थ्याला दाखवा आणि चित्रामध्ये वस्तू वरती आहेत की खाली आहेत हे विद्यार्थ्याला ओळखायला सांगा. आणि विद्यार्थी हे ओळखायला लागल्यानंतर त्याला ते पूर्ण वाक्यात सांगता येत आहे का हेही पहा. त्यातून विद्यार्थ्याचा गणिती भाषा विकास होण्यास मदत होते. म्हणजे जर चित्र दिलं आहे आणि चित्रामध्ये टेबलच्या खाली मांजर बसलेला आहे तर विद्यार्थ्याला पूर्ण वाक्य सांगा, टेबलच्या खाली मांजर बसले आहे किंवा टेबलच्या वरती मांजर बसले आहे. यातून विद्यार्थ्याला पूर्ण वाक्य कसे बोलायचं याचा अंदाज येईल आणि विद्यार्थ्याच्या संकल्पनाही स्पष्ट होते. चला तर मग यासाठी वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला खालील कृती संचात दिली आहे. हा कृती संच व्यवस्थित पहा, समजून घ्या आणि त्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवा. धन्यवाद.